नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब या चॅनलवर तर आरोग्य विभागाची दोन दिवस झालं परीक्षा चालू आहे तीस तारखेपासून आज सुद्धा होती आणि कालसुद्धा झालेली आहे तीन तीन शिफ्टमध्ये सहा शिफ्टमध्ये जेवढे काही जी के प्रश्न आलेले आहेत जेवढे आपण सापडलेले आहेत विद्यार्थ्याकडून ते सर्व जी के प्रश्न आज आपण या व्हिडिओतून कव्हर करणार आहोत आणि यालाच अनुसरून तुम्ही स्टडी चालू ठेवा आणि असेच प्रश्न जे आहेत ते रिपीट 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 होत आहेत त्यामुळे अवश्य तुम्ही यावर जास्तीत जास्त फोकस करा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पा? आणि अशीच नवनवीन दर्जेदार तयारी करण्यासाठी किंवा मटेरियल वगैरे आपल्या चॅनलवर आपण पब्लिश करत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या तर पहिला प्रश्न पहा खालीलपैकी गंधक मिश्रीत पाण्याचा झरा कोणत्या ठिकाणी आहे तर लक्षात असू द्या गंधक मिश्रीत पाण्याचा जो झरा आहे तो कापेश्वर या ठिकाणी आहे महाळा महाबळेश्वर हे महाराष्ट्रातलं ठिकाण थंड हवेचं आहे त्यासोबत बुलढाणा या ठिकाणी म्हणजे लोणार सरोवर असं आहे तर नोट डाऊन करून घ्या पुढे पहा या ठिकाणी खालीलपैकी अभिनव दर्पण या ग्रंथाचं लेखक कोण आहे अभिनव दर्पण या ग्रंथाचे जे लेखक आहेत ते मित्रांनो लक्षात असू द्या हे नंदकिशोर हे या ग्रंथाचे लेखक आहेत त्यासोबत दर्पण एक वृत्तपत्र निघलं ज्याचं आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहेत ज्याचं दर्पण दिन म्हणून जानेवारी सहा जानेवारी म्हणून दरवर्षी साजरा केला जातो आणि दर्पण वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीस अशा डेटमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेलं आहे आर टी आय ॲक्ट जो अधिनियम आहे तो कधी व कोणत्या वर्षी पारित झाला तर लक्षात असू द्या या ठिकाणी बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पाजर रोजी हा जो आहे तो आर टी आय ॲक्ट अधिनियम हा लागू झालेला आहे किंवा पारित झालेला आहे तर लक्षात असू द्या पुढे पहा मराठी व्याकरणात म्हणींना काय म्हणतात मराठी व्याकरणामध्ये म्हणी ज्या असतात त्यांना काय म्हटलं जातं तर पारंपरिक शब्द त्यांना म्हटलं जातं त्यानंतर स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कधी झाली तर मित्रांनो स्वतंत्र भारताची पहिली जनगणना ही जी आहे ती एकोणीसशे एक्कावन्न मध्ये पार पडलेली आहे आणि ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की जनगणनेचे जेवढे काही प्रश्न आहे ते तुम्ही करून जा आपण मागच्या सिरीजमध्ये मा एक जनगणनेवर व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये हे सुद्धा पहिलं जनगणना टाकली होती आणि त्यासोबत जनगणनेचे जनक जन कोण आहेत हे सुद्धा विचारलेलं होतं जे की आज परीक्षेला आलेलं होतं त्यामुळे जनगणनेचा व्हिडिओ पाहून घ्या एक होता कारवर आहे ते या पुस्तकाचं लेखक कोण आहे तर वीणा गवानकर यांचं हे पुस्तक आहे त्यानुसार आपण पाहिलं आताच नंदकिशोरचं कोणतं आहे तर नोट डाऊन करून घ्या काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कमेंट करा दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन करणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र आहे या दिव्यांग कल्याण मंत्रालयाची स्थापना जी आहे ती नऊ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी झालेली आहे त्यासोबत त्यांनी काय दिलेलं होतं वेगवेगळे ऑप्शन दिलेले होते महाराष्ट्रातील दिल पहिलं कार्बन न्यूट्रल शहर कोणतं आहे ठाणे आहे त्यानंतर भारतातील दिल वगैरे दिलं होतं तसेच नीलगिरी पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला आहे तर पर नीलगिरी पर्वत जो आहे तो भारताच्या कोणत्या दिशेला, है, दिशेला परवत आहे तर दक्षिण दिशेला असलेला हा पर्वत आहे त्यानंतर भारतात प्लासी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर भारतामध्ये प्लासी हे जे ठिकाण आहे ते लक्षात असू द्या या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये असलेलं हे ठिकाण आहे त्यानंतर हरियाणामध्ये पाणीपत हे ठिकाण आहे भारतातील रशिया हे जे आहे ते लोकगीत कोणत्या राज्याचं आहे तर लक्षात असू द्या भारताचं जे रसिया लोकगीत आहे ते कोणत्या राज्याचं आहे ते उत्तर प्रदेश आहे आणि ऑलरेडी मी परीक्षेमध्ये सांगत होतो जेवढे काही तुम्हाला लोकनृत्य लोकगीते लोककला सर्व राज्यांचे पाठ असेल त्यावर शंभर टक्के येईल म्हणून भारतात राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली अठराशे पंच्याऐंशीमध्ये झालेली आहे त्यानंतर सिंधू नदीची लांबी आठशे किलोमीटर आहे महसूल अधिनियम कधी वर्षी लागू झाला एकोणीसशे सहासष्टमध्ये लहान मूल म्हणजे मातीचा गोळा वाक्याचा अलंकार ओळखा तर हा जो आहे तो कशामध्ये जातो हा रूपक अलंकारामध्ये जाणारा हा वाक्य आहे त्यानंतर सर्वात जास्त लोकसंख्या असणारं भारतातील राज्य कोणतं आहे तर सर्वात जास्त लोकसंख्या असणारं राज्य जे आहे ते उत्तर प्रदेश आहे आर्य महिला समाजाची स्थापना पंडित रमाबाई त्यासोबत फक्त आर्य समाजाचं वेगळं आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आय थिंक दहा एप्रिल थिंक अठराशे पंच्याहत्तरमध्ये केलेली होती अपंगांसाठी उद्यानं महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे त्यासोबत आता ऑनलाईनवर पाहून घ्या व्हिडिओ पॉज करून तर भारतीय राज्यघटनेत सध्या पंचवीस कलमी आहे सॉरी भाग आहेत कोसला या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेवाडे राज्य आणबाणी घोषित करण्याची शिफारस राज्यपाला राष्ट्रपतीला देतो विजयवाडा ही जी नवीन राजधानी आहे ती आंध्र प्रदेशची नवनियुक्त आहे त्यानंतर भारताचे आध्यात्मिक राष्ट्रपिता स्वामी विवेकानंद यांना म्हणतात राष्ट्रध्वज हे कोणत्या समासाचे उदाहरण तत्पुरुष आहे मुघल घराण्याचा संस्थापक बाबर आहे महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल सत्तावीस रोजी झाला कुठे कुठे झाला हा प्रश्न सुद्धा आला होता तसेच भारताची उत्तर दक्षिण लांबी तीन हजार दोनशे चौदा व्यक्तिवल्ली या पुस्तकाचं सॉरी कथाकथनाचं लेखक पु ल देशपांडे आणि रोका नावाचा हा जो प्रकार आहे शेतीचा तो कुठे मिळतो ब्राझील तसेच भ्रतार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पती अशा पद्धतीचे हे जे प्रश्न आहेत ती आज आपण कवर केलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया त्याच्याच नवीन व्हिडिओसोबत पाहत तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद